ज्योति राजकन्या। अवनी माझी गुणाची पोरगी आहे आणि माझा शंभर वर्ष, शंभर म्हणजे शंभर म्हणजे शंभर वर्ष आयुष्य तुला। अवनी पोरी सांग ह्या बाईला काय खरं काय खोटं ते सांग। काय म्हणताय भाऊराव? जे काय म्हणताय ते खरं आहे? रेमा आणि निकम तुला घरी अटक करायला आले होते। सॉरी मॅडम, पण मला वाटून राहिलं काही यांचा गैरसमज झाला असेल। माही कोणाबद्दलच काहीच तक्रार नाहीये। बघा बघा, इतकी निर्मळ मने पुरीच माझ्या, आया समन कुणाचं इथे? एवढा वाईट वागला हा दळवी तिच्या बरोबर, तरी तिची काय म्हणजे काय म्हणजे काही तक्रार नाही। तिचीच काही तक्रार नाही म्हणल्यानंतर मी काय करणार? जाते, मी जाते म्हणजे जातेच मी। पण दळवी, तिनं ही तुझ्यावर केलेली मेहरबानी आहे। दळवी, अजून किती कोणाचं आणि काय काय ऐकून घेणार आहात तुम्ही? मला ऍक्च्युअली कळत नाहीये की तुम्हाला हा शहाणपणा करायची गरजच काय होती। मी ऑर्डर्स दिल्या कारण तुम्ही इथे नव्हतात। एक्झॅक्टली, मी नव्हते ना इथे, मग का दिले ऑर्डर्स? की तसंही ना तुम्ही प्रोटोकॉल्स पाळत नाही, तुम्ही एक स्वतःच्या मनाशी काहीतरी ठरवता आणि तसं वागून मोकळे होता। बट आता हे चालणार नाही, ते तुम्ही विसरला असाल म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सांगते मी। इथली सिनियर मी आहे, त्यामुळे मी गैरहजर असताना सुद्धा माझ्याशी विचार विनिमय करूनच निर्णय घ्यायचे। आणि अदरवाईज टू, माझ्याशिवाय ह्या पोलीस स्टेशन मध्ये कोणीही ऑर्डर्स देणार नाही। राम कृष्णारी, राम कृष्णारी, अरे बाप। भाऊजी, तुम्ही कुठे गेले होते? आणि मी तुम्हाला केवढे फोन केले, तुमचा फोनही लागत नव्हता। वहिनी, मी चाललो परत गावाकडे, अर्जंट आहे जरा। फोन आलता गावाकडून? राम कृष्णारी, राम कृष्णारी। भाऊजी, काय झालं अचानक? नाही म्हणजे वापस जाऊन राहिले तुम्ही म्हणून म्हणते, काही सिरियस आहे का? नाही नाही, तसं काही नाही, पण जावं लागेल मला। चैत्या, तू एवढ्या लवकर कसं काय आला शाळेतून आज? अहो, माझ्या शाळेचे ते पाणी भरले ना म्हणून शाळेतून आज लवकर सोडले। बर, मला जाम भूक लागली, मला काहीतरी खायला दे। मी काकासाठी चहा करून राहिली ना, चहा झाला का देते तुला खायला? नाही वहिनी, चहा ब्या काही घेणार नाही बर। मला काही काहीच नको आता, मी आवडतोय का? काय झालं अचानक? अरे ते आज नाही का गावी वापस जाऊन राहिले। काय सांगून राहिली माय तू? भाऊजी, अहो पण झालं काय ते तर सांगा। नाही, तसं आलवेले सगळं, पण आता कसं आहे ना, ज्या कामासाठी मी आलो ते काम आता होणारच नसन, तर मी थांबून तरी काय करू? तसं बी मायामुळे तुम्हाला कशाला त्रास देऊ म्हणा, मी जातो। काका, तुम्ही नक्की जाणार आहे ना? धुरंधरी, हेच बाकी राहिलं होतं गड्यात। नाही, तसं नाही म्हणत आहे मी, जर तुम्ही गेला तर मी भांडू कोणाशी म्हणून बोलून राहिलो। चैत्या, गप्पा बसशील का जरा? मोठ्यासोबत असं बोलायला लागते?
भाऊजी मी नाही का आज मठात गेली होती, महाराजाचा प्रसाद घेऊन आली ना, मग किमान प्रसाद तरी घेऊन जा थोडासा घेरे. काका या वेळेस खूप कमी दिवस राहिले, पुढच्या वेळेस याल ना, थोडे जास्त दिवस राहा. चला येतो मी. ओके जयराम. पार्टी पार्टी पार्टी, काका गेले गावी, लावली त्याला चावी चावी चा. कुठून शिकून येते नवीन नवीन? हा लहान मोठं काही कळत नाही तुले. काका आहे ना ते? अहो माय, काका गावाला गेले ना त्या खुशीत मी आता पिझ्झा ऑर्डर करणार आहे, मला जाम भूक लागलेली. ए पिझ्झा वाल्या, मी स्वयंपाक करीन त्याचं काय, त्याच तू बघ काय करायचंय ते. सर प्लीज प्लीज काहीतरी करा ना सर. सर आमची खात्री आहे याच्यात ना, तुम्हीच आम्हाला वाचवू शकता. नाही म्हणजे बघा ना सर, एवढं सगळं होऊन गेलं पण त्यात ना तुम्ही अगदी सही सलामत निघालात, आणि आमचं मात्र सगळं चव्हाट्यावर आल्यासारखं दिसतंय. वा, मी तुम्हाला सांगितलं होतो असं वागायला, तुम्हाला कुठं थांबायचं ना तेच कळत नाही, आणि रिमा तू पर्सनल खुन्नस करतेस ना तिच्यासोबत, म्हणून हे सगळं अंगाशी आलंय. आणि काय वा निकम, तुम्ही माझ्यासोबत इतकी वर्ष काम करताय, माझ्याकडे तुम्हाला काहीही शिकता आलेलं नाही. सॉरी सर. सर पण झालं ते झालं ना, आता पुढे काय करायचं ते सांगा ना. त्या भोसले समोर नाक रगडा नाहीतर पाया पडा. तिने जर का पाटील मॅडमकडे शब्द टाकला तरच काहीतरी होऊ शकत. दळवी सर. भोसले भोसले मला माफ कर. नाही मला माहितीये माझ्याकडनं चूक झाली, पण परत असं नाही होणार ग. आता ह्याच्यात ना तूच आम्हाला दोघांना वाचवू शकतेस. प्लीज भोसले. हे बघ अगं, माझी बायको आहे, मुलं आहेत, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या इज्जतीचा प्रश्न आहे ग. हे बघ भोसले, शेवटी माणसाकडूनच चूक होते. मला असं वाटतं की तू या दोघांना माफ करावंस. तुझ्या पाटील मॅडमशी जरा बोल ना. नाही म्हणजे मला काय फरक पडत नाही, शेवटी तुला दोघांसोबतच काम करायचंय म्हणून म्हटलं. बघ जरा विचार कर. ठीक आहे सर. निकम सर तुम्ही काळजी नका करू, मी बोलेन मॅडमशी. दळवी सर, तुम्ही त्या करमरकर केस बद्दल मला सांगितलं होतं ना, त्याचा फॉलोअप घेतलाय मी, उद्या ती फाईल देईन मी तुम्हाला. ठीक आहे. सर तुम्हाला काय वाटत, ही बाया बोलेल पाटील मॅडमशी? रिमा ही बोलेल की नाही हा प्रश्न नाहीये, प्रश्न असा आहे की हिटलर तिचं ऐकेल का. हॅलो, पिझ्झा नाही भेजा काय आतापर्यंत? नाही मिळाल आम्ही पिझ्झा, हा पाऊन घंटा हो गया ना, अभी हम लोग को पिझ्झा फ्रीज चाहिए. ठीक आहे बघतो मी, हा देखते मी, चलो. चैत्या, अरे काय पडपड करून राहिला तू, आणि असा फ्री पिझ्झा मागा लागते का? अहो माय, त्याची स्कीमच आहे ना, अर्ध्या तासाच्या आधी पिझ्झा नाही मिळाला तर पिझ्झा फ्री, आणि मला जाम भूक लागली आहे ना म्हणून. भूक नाही लागली तुले, भस्म्या झालाय भस्म्या. सर तुमची ऑर्डर. रुपाली, हा घे तुझा पिझ्झा. रुपाली ताई तू हे काय मध्येच? नवीन जॉब चालत्या. काकू मी नोकरी शोधत होते ना, बघा मला पिझ्झा डिलिव्हरीचा जॉब मिळालाय. महाराजाची कृपा झाली ना, मला खूपच छान वाटून राहिलं रुपाली. थँक्यू काकू. माय पाहिलं का, माझ्या दोन्ही टायडे बी कसे आहेत ते, एक महारक्षण करते आणि एक मला खायली देते. हो आता काय म्हणजे, नोकरी गेलीच माझी. अर
नाही नाही सॉरी 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 काय गंमत केली मी हा पण असं नेहमी नेहमी मिळणार नाही खायला रुपाली मी तुला पैसे देते थांब काकू काकू हा पिझ्झा माझ्यातर्फे बरं चला मी येते मला उशीर झाला बाय बाय तू बाय रुपाली आणि अगं बाई अगं रुपाली आहेस कुठे तू आणि हे काय काही न सांगता वगैरे काकू काकू मी आल्यावर सगळं सांगते तुम्हाला आता थोडीशी घाईत आहे मला काही ऑर्डर्स पोहोचवायच्यात अगं पण नवीन जॉब मिळाला मला सॉरी काकू मी बोलते नंतर आता हिचं नवीन नाटक काय आहे ही बया कधी काय करेल ना याचा काही थांग पत्ता लागत नाही कुठे दडी मारून बसली ती कुणाला माहिती आणि आता उगवली आहे ना ती डिलिव्हरी गर्ल म्हणून हो श्वेता वहिनी तुम्ही काय जुन्या गोष्टी उखळून काढून राहिल्या हे बघा मला अजूनही तिच्यावर संशय वहिनी तुम्ही काहून त्या पोरीच्या मागे लागल्या काय बिघडवलं त्या पोट्टीनं तुमचं बिघडवलंय सिरियल्सने सगळं काही बिघडवलंय ही श्वेता नको त्या सिरियल आणि पिक्चर बघते आणि नको तिथे संशय घेते माझं मिलीचं तसं नाहीये हो नाही मग द्या ना मला उत्तर अजूनही कमलताईने कसं नाही ओळखलं स्वतःच्या मुलीला असं कधीतरी होतं का कुठे तुम्हाला माहित आहे ना कमलताईची अवस्था अजूनही त्याची तब्येत चांगली झाली नाहीये त्या बोलू शकते का हा मग कशा ओळखण त्याच्या पुरीले हे बघा मी सांगायचं काम केलं पुढे मागे काही गडबड झाली तर मला बोलू नका ते तुला खूप कळवळ आहे त्या लोकांचा पण या लोकांना तू पाठीशी घालू नकोस कारण ते जे वागलेत ते अत्यंत चुकीचे वागलेलेत हो मॅडम तुमचं एकदम बरोबर आहे पण विषय वाढून कडवटपणा वाढतो ना त्यामुळे प्लीज तुम्ही त्यांना माफ करा भोसले दया दाखवून काही होणार नाहीये हे लोक असे सुधारणार नाहीत असेच वागत राहणार आणि कुठेतरी या गोष्टी थांबल्या पाहिजे संकेत सर आगीने आग नाही ना विजत आग विजवायले पाणीच लागतं ना सर मी रोज त्याच्या बरोबर काम करते त्याच्या बरोबर असं वागून मला काय मिळणार आहे ना तू खूप इमोशनल होऊन विचार करतेस जरा प्रॅक्टिकल होऊन विचार कर संकेत सर हा तर प्रॅक्टिकल विचार आहे मला सांगा ही आपली फॅमिली आहे ना मग जर आपल्या फॅमिलीमध्ये कोणी असं वागलं तर आपण इतका टोकाचा निर्णय नाही ना घेत त्यामुळे प्लीज जाऊ द्या ना वा सोडून दे बोसले तू सांगतेस म्हणून त्यांना सोडून देते मी माफ करते पण लक्षात ठेवायचं ही त्यांची शेवटची चूक असेल थँक्यू मॅडम हॅट्स ऑफ हॅट्स ऑफ खरंच हॅट्स ऑफ कसं जमतं तुला इतक्या लोकांचा विचार करणं जमतं कसं मला आजवर नाही जमलं आणि पुढेही जमेल असं वाटत नाही म्हणजे दिसतंय बरं का आपल्याला समोर काहीतरी चुकतंय हे दिसतंय पण तरी आपण सगळ्या गोष्टी लेटगो करायच्या सर याले लेटगो करणं नाहीत म्हणत याले स्वीकारणं म्हणतात मला माझे बा सांगायचे समोरचा माणूस किती बी चुकला ना तरी त्याला एका क्षणात जो माफ करतो तो मनाने निर्मळ असतो आणि सर माया सोडून देण्याने एखाद्याचं भलं होत असेल तर मी ते पुण्य काऊन घेऊ नये एक मिनिट हा एक मिनिट ही बाकरवडी तुझ्या भाषेसारखी खुसखुशीत आणि कुरकुरीत आणि तुझ्या हसण्यासारखी गोड घे ना बेस्ट आहे तुला माहितीये माझी आजीना नेहमी म्हणते आपण जेव्हा खूप दडपणाखाली असतो ना तेव्हा हल्दीरामचं कुठलंही प्रोडक्ट खायचं आपलं टेन्शन असं एका झटक्यात दूर होतं कारण हल्दीरामच्या प्रत्येक पदार्थामध्ये आपुलकीची आणि आपलेपणाची भावना वाटते कायचं माय हे तर लईच बेस्ट आहे मला घरची आठवण झाली एकदम आजीच्या हातची चव
घरगुती. हाँ करेक्ट, घरगुती. हाव सर, म्हणजे पहा ना, एखादी गोष्ट जर आपल्याला आवडली तर तिला आपण आपल्या आयुष्याशी रिलेट करतो. म्हणजे जसं की तुम्हाला महास्वभाव या वडीसारखा खुशखुशीत वाटतो आणि मले यात तुमचा आपलेपणा दिसतो. थँक्यू थँक्यू. पण खरंच तू हल्दीरामचं कुठलंही प्रोडक्ट खाऊन बघ, आपलेपणा ना त्याच्या चवीतच जाणवतो ग. हो ना सर, एकदम बरोबर बोलून राहिले तुम्ही. म्हणून तर हे मी मायन चैतूसाठी बी घेऊन जाणार आहे. हे खाऊन ना चैतू पिझ्झा विसरल. कोण आहेस तू? मला घेऊन जायला आलीस? तू 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 जा. आई अग, मी आहे तुझी मुलगी. हा रुपाली. कोण कोण आहेस? मला नेऊ नको, नको नेऊस मला. आई तू कोण आहेस? आई अग, अशी का वागतेस तू? मी खरंच तुझी मुलगी आहे. तू 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 बाहेर जा, मला नको नेऊस. बरं 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 बरं, जाते मी बाहेर. मी अवनीताईला भेटून येते. हा अवनी, जयराम, मी सांगणार. आई अगं, काय लावलंय सतत सांगणार आहे? स्वतःच्या मुलीशी धड बोलत नाहीयेस. अवनी आणि जयराम काका बरोबर आठवतात तुला? अवनी, जयराम, मी सांगणार. आई आई, मी औषध देऊ का तुला? नको नको, तू बाहेर जा. बरं बरं, मी जाते. तू झोप शांत आहे. जयराम अवनी. मोठी लोक आहेत, मोठा डाव रचून राहिले राव, त्याचे पुरावे हा माकड आणि या सगळ्या मागे एक व्यक्ती हा. रडाल काय झालं? मॅडम, सगळ्यांसमोर मले नाही ओरडल्या. चूक कोणाची झाली? माई. मग तुलेच ओरडणार ना? आपले आजूबाजूला किती बी मोठा प्रॉब्लेम असा, या काळोखाशी आपण असं काजव्याच्या ताकदीनं सतत लढत राहायचं. जिंदगीमध्ये एखादी गोष्ट जमत नाही म्हणून सोडून देणं खूप सोपं असते. एकदा का पाण्यामध्ये हात मारायला यायला लागला आपल्या लई, अख्खं आयुष्य बदलून टाकू शकते. त्यातूनच पाय वाट सारा प्रवास दूरचा धर काजव्याचे बोट दर्या उसळेल जेव्हा शिडाहून मोठी लाट त्याच काळो खाला लाव एक पहाट चितीट नव्या स्वप्नांची पडली भूल आयुष्याला जुन्या गोष्ट कालची आजची एक होती राजकन्या एक होती राजकन्या एक होती राजकन्या. अधिक माहितीसाठी
सोनी लिव ऍप डाउनलोड करा. सोनी लिव, वी लिव टू एंटरटेन.